तांदूळ आणि तेवढे काढून तांदूळ किती आणायचे तांदूळ. ओम ऐगिरी नंदिनी नंदितमेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवरविंद शिरोधिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिधिगंध कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐ रम्यकपर्दिनी शैलसुते जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमाक्षमाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः गौर्याद्यवाहितदेवताभ्यो नमः माक्षद्वन्द्या मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि बस नमस्कार. हॅलो नमस्कार, कसे आहात? स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर आत्ता आपण बघितलेले आहे म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला मी 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर केला होता जो 9 ग्रह पूजाचा, त्यामध्ये तुम्हाला मी अर्धी पूजा दाखवली होती. तर इथपर्यंत आपण आलेलो होतो. आता ही जी आपण गव्हाची पानाची रांगोळी बघतोय ना आपण, तिच्यावरती प्रत्येक सुपारीवरती अक्षता वाहून घेतलेल्या आहेत आणि देवबाप्पानी मंत्र बोललेले आहेत. तर ते झाल्याच्या नंतर आईनं काय केलेलं आहे, ती सर्व पूजा झाल्याच्या नंतर ओटी भरून घेतलेली आहे देवीच्या नावानं. ती लक्ष्मी मातेची पूजा होती तर तिच्या नावानं ओटी भरून घेतलेली आहे. हराळी हातामध्ये घ्यायची, आपण सगळं कर्म करायचं. पण आता शांती कर्म करत असताना आपल्या आई वडिलांचं सुद्धा आपण श्राद्ध करतो जर तर तुम्ही करत नाही तेच करत. ही एक नांदी श्राद्धाचा प्रकार तुमच्या पण आठवण येतो योगायोगानं आले खातात. पण नांदी श्राद्ध म्हणजे पिंडदान नसते होत नाही ना. नांदी श्राद्ध आपल्या आई वडिलांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा नाही ही आणि सगळं कर्म आपल्याकडून घरावं एका ते छोटस श्राद्ध नांदी श्राद्ध म्हणते त्याला. तुम्ही हातात पाणी घ्या आणि गौरी आजवाही. तर इथे आपली देवतेची सगळी पूजा झालेली आहे आणि लास्टला देवबाप्पांनी सांगितलेलं आहे की कुठलीही थोडीशी कव्हायना शांती पूजा ही आपल्या पितृपक्षाची असावी आणि ती केल्याशिवाय आपल्या याला शांतता भेटत नाही. तर कुठल्याही पूजेमध्ये शांत म्हणजे सर्व ह्याची पितृपक्षाची पूजा ही करतात असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर त्यांनी त्यांच्या हिशोबानं ही पूजा आता केलेली आहे आणि ही पूजा झाल्याच्या नंतर त्यांनी बघूया आपण पुढे काय करतायत. ते चारही दिशांना नमस्कार वगैरे आणि त्या पितृदिशेच्या दिशेला नमस्कार करून काहीतरी मंत्र वगैरे बोलतात. ते आपण पुढे बघूया ते काय काय करतात ते. तर इथे त्यांनी मंत्रोपचार म्हणजे जे मंत्र म्हणायचे असतात ते मंत्र वगैरे काय काय असतं ते पितृपक्षाचं ते बोलून त्यांनी इथं त्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. गौर्यादि षोडश मातरा ब्रह्मादि सप्त मातरश्च गणपतिं दुर्गां क्षेत्रपालं वास्तोष्पदिं च इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्तम अमान्यस्थाने किञ्चित् व्यावहारिक द्रव्यं नमः नमयं च वृद्धिः सत्यं वसुसंज्ञकाः विश्वेदिवाः नान्दिमुखः इदं वः युग्म ब्राह्मण भोजनं पर्याप्त अमान्यस्थाने किञ्चित् व्यावहारिक द्रव्यं नमः नमयं च वृद्धिः मातृः पितामही प्रपितामहाः नान्दिमुखः इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्त अमान्यस्थाने किञ्चित् व्यावहारिक द्रव्यं नमः नमयं च वृद्धिः नमयं च वृद्धिः मातामहमातुः पितामहमातुः प्रपितामहाः पत्नीसहिताः नान्दिमुखः इदं वः युग्म ब्राह्मण भोजन पर्याप्त अमान्यस्थाने किञ्चित् व्यावहारिक द्रव्यं नमः नमयं च वृद्धिः पितृ घेतलं होतं ना ताटामध्ये सगळं सोडून द्या. राधा
झाले. हिश्चैव तथैव प्रपिता मही, पिता पिता महश्चैव तथैव प्रपिता महाः, माता महस्तपिता च प्रमाता महकादयाः. एते भवन्तु सुप्रिता प्रयच्छन्तु च मंगलां. बस नमस्कार करायचं. मातृदेवो भव पितृदेवो भव. इकडं तोंड करा आता. यथाचारं ते कृपया उचला त्या ताटातला ते भांड वाजवा. यथाचारं हिरण्येन भांड ते हा तेच तेच नव्हतं वाजवे हा दे टाकून दिल्या. यथाचारं हिरण्येन भांड वादनम. एक चमच्यावर पाणी ताटात सोडून द्या. आणि नांदी श्राद्ध नांदी मुखदेवता प्रियतां वृद्धी. आपण अशी प्रार्थना केली की आपल्या आई वडिलांना सर्वांना पित्र जे काही पूर्वींचे आहेत गेलेले त्या सर्वांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त व्हावा. त्यांच्या नावाने यथाशक्ती एक रुपयामध्ये ब्राह्मण भोजन केलेलं आहे. प्रत्येकांना देणार नाही काही का होणार पण व्यावहारिक किंमत दिलं ना. त्यामुळे आपण त्यांचं सुद्धा त्यांना सुद्धा ब्राह्मण होय ते का असं त्या कोणाचे त्याला आपल्या काय करायचं तुम्ही सोडला संकल्प. आपण त्यांना जीव घालण्याचा संकल्प सोडून द्यालाय. यथाशक्ती ब्राह्मण भोजन कुठलंही काम करा. आता किती तुम्ही दुसरं कोणी घातलं ते काही फायदा. एक ब्राह्मण जीव घातला म्हणजे हजारो जीव घातलेलं पुण्य. कसं यातला प्रकार केला तुम्ही. आता आचार्य वर्ण मला गंध लावायचा. आता तुम्ही चला. आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत की कुठलीही गोष्ट संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. आपण कुठली पूजा करायला घेतली तरी आपण संकल्प करतो. आणि जेवणसुद्धा असं म्हणतात की हातावर आपण थोडंसं एक चमच्यावर पाणी घेतो आणि ताटाभोवती फिरवतो त्यावेळेस आपण जेवण केल्याचा संकल्प पूर्ण होतो असं म्हणतात. तसंच इथेसुद्धा ब्राह्मण भोजनांचा संकल्प सोडलेला आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे तुमचं ब्राह्मण भोजन झालेलं आहे, पितृपक्षाची शांतता झालेली आहे, त्यांना तुम्ही त्यांचा तुम्ही आशीर्वाद घेतलेला आहे. आता तुमच्या म्हणजे कुठल्याही कार्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्ही हे आता जे लग्न करत आहात किंवा आशीर्वाद घेत आहात ते पूर्ण झालेलं आहे. तर चला इथं आपली देवबाप्पांनी छान अशी मस्त पूजा केलेली आहे. मला तर आवडलेली आहे. आणि मी तुम्हाला कालच्या ह्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मला खरंच तुमच्या इकडे झाली असेल तर कशी करतात किंवा काय चुकीचं काय बरोबर वाटतं ते नक्की सांगा. पण तुमचा कुठलाही रिप्लाय मला आलेला नाही आहे. तर त्यामध्ये व्ह्यूअर्स पुन्हा आपल्या व्हिडिओला भरपूर नाहीत त्यामुळे पण तुम्ही नसेल सांगू शकला तरी चला. माझं जे आहे ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ जर थोडासा आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आता इथे आपली ही पूजा आपली झालेली आहे. आणि नंतर आपल्याला दुसरे इथं होम हवन केलेला आहे. आता होमाची पूजा तेवढी बाकी आहे. तरी इथे आम्ही लाडूचा नैवेद्य वगैरे करून दिला होता आणि नैवेद्य भरून दिल्याच्या नंतर सगळ्यांनी गरम गरम लाडू आम्ही खाल्लेला आहे. तर इथे प्रदक्षिणा आमचा व्हिडिओ शूट केलेला आहे आम्ही करत पण. तर इथे लाडू टेस्ट केलेला आहे. खरंच गरम गरम वरच्या गुळाचा जो लाडू आपण करतो ना तो खूप खरंच छान लागतो आणि आमच्या इकडे सगळ्यांच्या आवडीचा आहे. आणि लग्न म्हटलं की लाडू आणि करंजी या पदार्थापासून सुरुवात होते. तर आम्ही दोघीच ननंद भाऊजा इथं करायला होतो त्यामुळे आम्ही दोघींनी पण टेस्ट केलेली आहे. आई मात्र पूजेला गेलेली होती. आणि इकडे ह्यांचं बघा मामा भाच्यांचं काय चालू आहे. ह्याला एक प्लेटमध्ये बारीक थोडेसे तुकडे तुकडे करून खाऊ घातलेले आहेत. तोसुद्धा खात आहे आणि ते प्रतीक्षा खात खात व्हिडिओ शूट करत आहे. आणि ते सगळ्यांनी आम्ही लाडू खाल्लेला आहे. तर तुमच्या इकडे करतात का असा लाडू मला नक्कीच सांगा. तर चला पण फुटला हवाच नाही पोया. तर चला इथे पूजा वगैरे संपन्न झालेली आहे. आणि त्याच दिवशी संध्याकाळी काय झालेलं आहे नवरदेवाला मुरळी आलेला आहे.
मुरळी खूप 2 दिवसांनी अगोदरच आलेला आहे, तर त्यांची शिदोरी जी आहे ती बुंदीचे लाडू आणि पुऱ्या आलेल्या आहेत. तर पुऱ्या आपण नेहमीच बघतो आणि सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे मी तुम्हाला पुऱ्या काही दाखवले नाही आहेत, पण लाडू बघा इथं 2 प्रकारचे केलेले आहेत. एक हर्डचा जो आकार आहे त्या आकाराचा बनवलेला आहे. तुम्हाला येतात का असे लाडू आणि तुमच्या इकडे पण करतात का ते मला नक्की सांगा. आणि हे एक जे आहे ते गोल टाईपमध्ये बनवलेले आहेत. आणि ते दुसऱ्या दिवशी काय केलेलं आहे, नवरदेव हळदीला जायचा असतो त्या दिवशी नवरदेवाचे पूर्ण शरीराची जी आहे ती मळी काढतात. मळी काढण्याशिवाय नवरदेवाला कुठलीही म्हणजे अभिषेक पूजा वगैरे जी असते ती करता येत नाही. आणि नाही पूजेचं वगैरे असं काही नाही आहे, पण हळद लावत नाही येतं. मळी अगोदर काढतात आणि नंतर हळद लावतात. तर इथे नवरदेवाची मळी वगैरे सर्व काढून घेतलेली आहे आणि दुपारून अभिषेक पूजा केलेली आहे. आणि त्याच्या नंतर देवक पूजा, देवक जे बसवतात ना ते आमच्या इकडे नवरदेवाच्या हाताने, म्हणजे नवरदेवाचा भाऊ, चुलता, पुतण्या, कोणी जे ज्येष्ठ असतात ना ते बसवतात. तर इथे भावाच्याच हातानं बसवलेली आहे, मोठ्या भावाच्या हातानं. तर ती पूजासुद्धा मी तुमच्याशी शेअर करते. पण इथे ज्वारीचं पीठ, थोडंसं बेसन पीठ आणि हळद हे तिन्ही मिक्स करून इथे आपल्या अंगावरची मळी जी आहे ती काढली जाते. तर इथे मी काढून घेतलेली आहे. काय घोसल तुला, काय घोसल पैसे कुठे आहेत, पैसे कुठे आहेत, पैसे पैसे कुठे आहेत, अयड हे कोणाचे पैसे दे तुझे पैसे घेऊन नाकात कसं हे करते तिकडं बघणं आणि राहू दे ना ते ते हे केलंच नव्हे ना पैसे घर ना पैसे आजीला पैसे द्यायला नाही डबल आजीला हुशार आहे ग, मला वाटलं नेतो म्हणतो चला दुकानावर आता पैसे सापड की पैसे कुठे आहेत रे, पैसे कुठे आहेत गांधीजींना बाबा म्हणतो काय, एक दोन माले संधी झाली करा ना गेली अकराला फ्री करा ना गे कुठून आलो बाई पोरग करा मला म्हणतो की चिकत निघालं निघाच ना गेलं ते त्याला पप्पा पप्पा खूप बाहेर आलं की म्हणते कोमी कोमी तिथं तू करा ना इथलं म्हणते कोमी हा बघा छोटू कसा नखरे करतो. ह्यानं काय केलं माहिती आहे का, अगोदर आजी म्हणजे आई झोपलेली होती, आला की आईच्या जवळची पिशवी काय केली ओढून घेतली आणि त्याच्यामध्ये सर्व खाली टाकली. त्यावेळेस जेव्हा पैसे पडले तेव्हा मला वाटलं याला पैसेच पाहिजे असतील म्हणून ह्यानं पिशवी ओढत होता, पण पैसे मागितले, पिशवी ओढली, खाली रिचवली, पण त्यानं पैशाला हातही नाही लावला. त्यानं काय केलं माहिती आहे का, ती नाकातली नस जी ओढायची आहे ना ती घेतली आणि त्यालाच खेळत बसला, पैसे सर्व खाली टाकून दिले. पण ज्यानंतर सर्व पैसे एक नोट जी आहे ती मला दिली, 2 नोटा ज्या आहेत त्या आईला दिल्या. आणि नंतर 1 500 नोट होती ती त्याने जवळ ठेवली होती, म्हणजे जवळ म्हणजे स्वतः अशी मुद्दा म्हणून नोटी ठेवली त्याच्याजवळ होती. पण ती नोट घेतली की मग म्हणतो दी माझे पैसे दी, त्याला ती 500 नोट कळली का नाही माहीत नाही किती कळती आहे तर. पण ती नोट घेतल्याच्यानंतर त्यानं 2 वेळेस मागितली बघा ती, एवढा मुलांना पैशातला फरक कळतो बघा. आणि मग आईनं ती नोट त्या नोटेमध्ये घातली आणि दुसरी दिली, त्यावेळेस तो थोडासा शांत झाला आणि खूप भारी बोलतो बघा हा. आणि पप्पाचं तर खूपच वेड आहे ह्याला, मला पप्पा ते बघत ते कसं बघायला लागले का ते बघत ते बघत ते बघ कशी
पैसे नाही संपली. पप्पा कुठे गेले रे तुझे? तर चला मी इथे व्हिडिओचा एंड करते आणि देवक जे बसवलेलं आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.